वेलकम स्टूडेंट्स, या व्हिडिओ मध्ये आपण मायक्रोप्रोसेसरचा चॅप्टर नंबर 4 शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. जसं तुम्ही सी लँग्वेज, सी प्लस प्लस लँग्वेज शिकलेलो आहोत आपण, तसंच हे मायक्रोप्रोसेसरसाठी असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग आहे, जे की आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये ज्या काही इन्स्ट्रक्शन सेट्स शिकलो आहोत 8086 मायक्रोप्रोसेसरच्या, त्या इन्स्ट्रक्शन सेट्सवरती हे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग डिपेंड्स आहे. जसं डेटा अँड ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन, नंतर डेटा कॉपी इन्स्ट्रक्शन, त्यानंतर स्ट्रिंग मॅन्युप्युलेशन इन्स्ट्रक्शन, फ्लॅग कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स, किंवा ज्या काही आपण प्रोग्राम ऑर मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स बघितलेले आहेत, त्या इन्स्ट्रक्शनचा वापर करून आपण इथे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग शिकणार आहोत. तर बघा मग, प्रोग्रामिंग युझिंग असेम्ब्लर, जी असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम आहे तिथे आपण असेंब्लरचा वापर करून ही प्रोग्रामिंग करतो. मग बघा, सिम्बॉल नेमिंग रूल्स. आता हे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग राईट करत असताना, म्हणजे जी इथे टाझमचं सॉफ्टवेअर वापरणार आहोत हे असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम रन करण्यासाठी, टाझम मीन्स टर्बो असेंब्लर, तर त्या टर्बो असेंब्लरमध्ये प्रोग्राम आपण राईट करताना सिम्बॉल नेमिंग रूल्स आहेत, म्हणजे एखादं व्हेरिएबल डिक्लेरेशन करायचं असेल आपल्याला किंवा व्हेरिएबलची डेफिनेशन करायची असेल, तर आपल्याला काही सिम्बॉल नेमिंगचे रूल्स वापरायला लागतात. बघा मग, फर्स्ट रूल आहे, यू मस्ट फॉलो सम रूल्स व्हेन नेमिंग सिम्बॉल्स इन असेंब्ली लँग्वेज सोर्स कोड. द फॉलोइंग रूल्स ऍप्लाय. सिम्बॉल नेम्स मस्ट बी युनिक विद इन दिअर स्कोप. आपलं जे काही सिम्बॉल नेम आहे ते होल प्रोग्राममध्ये युनिक असलं पाहिजे. सेम सिम्बॉल नेम तिथे कन्सिडर केले जात नाही, तिथे एरर येतो प्रोग्राममध्ये. म्हणून सिम्बॉल नेम्स कसं असलं पाहिजे, आपलं युनिक असलं पाहिजे. नंतर यू कॅन यूज अप्पर केस लेटर, लोअर केस लेटर, न्यूमेरिक कॅरेक्टर्स अँड द अंडरस्कोर कॅरेक्टर इन अ सिम्बॉल नेम्स. सिम्बॉल नेम्समध्ये आपण अप्पर केस लेटर वापरू शकतो, लोअर केस लेटर वापरू शकतो, न्युमेरिक कॅरेक्टर्स पण वापरू शकतो, अँड अंडरस्कोर कॅरेक्टर पण सिम्बॉल नेम म्हणून आपण वापरू शकतो. नंतर नेक्स्ट आहे बघा, सिम्बॉल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. हे जे काही सिम्बॉल नेम्स आहेत ते आपण केस सेन्सिटिव्ह आहेत. जसं आपण वरती डेटा डेफिनेशनमध्ये जसं सिम्बॉल नेम डेफिनेशन केली असेल, तेच सिम्बॉल नेम आपल्याला कोड सेगमेंटमध्येही वापरायचं आहे. म्हणून सिम्बॉल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह अँड ऑल कॅरेक्टर्स इन द सिम्बॉल नेम आर सिग्निफिकंट. जसं वरती सिम्बॉल नेममध्ये जे कॅरेक्टर्स आपण डेटा सेगमेंटमध्ये राईट केलेले आहेत तेच आपल्याला कोड सेगमेंटमध्ये वापरायचे. मग बघा, डू नॉट यूज न्युमेरिक कॅरेक्टर्स फॉर द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ सिम्बॉल नेम्स. जे काही न्युमेरिक कॅरेक्टर आहे, म्हणजे 1, 2, 0, 0 to 9 पर्यंतचे जे काही न्युमेरिक नंबर्स आहेत ते फर्स्ट कॅरेक्टर नसलं पाहिजे सिम्बॉल नेम्सचं. म्हणजे 8 ABC असं आपण कॅरेक्टर्स सिम्बॉल नेम वापरू शकत नाही, बट ABC 8 असं आपण सिम्बॉल नेम वापरू शकतो. म्हणून डू नॉट यूज न्युमेरिक कॅरेक्टर्स फॉर द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ सिम्बॉल नेम्स एक्सेप्ट इन न्युमेरिकल लोकल लेबल्स. नंतर बघा, सिम्बॉल्स मस्ट नॉट यूज द सेम नेम ॲज बिल्ट इन व्हेरिएबल नेम्स ऑर प्रीडिफाईन्ड सिम्बॉल नेम्स. जसं आपण डॉट मॉडेल स्मॉल किंवा डॉट डेटा डॉट कोड हे जे काही स्पेसिफिक फ्री डिफाईन्ड सेगमेंट्स आपण वापरतो किंवा वर्ड्स वापरतो, ते वर्ड्स आपल्याला ॲज सिम्बॉल नेम म्हणून वापरता येत नाहीत. सिम्बॉल नेम हे आपलं युनिक असलं पाहिजे. म्हणून सिम्बॉल्स मस्ट नॉट यूज द सेम नेम ॲज बिल्ट इन व्हेरिएबल नेम्स ऑर प्रीडिफाईन्ड सिम्बॉल्स नेम्स. नंतर नेक्स्ट आहे बघा, असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टेप्स आहेत. कुठल्या कुठल्या या स्टेप्सचा वापर करून आपल्याला असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग राईट डाऊन करायची आहे. मग बघा, असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग स्टेप्स यूज टाझम 1.4 सॉफ्टवेअर. ज्यांच्याकडे कम्प्युटर लॅपटॉप असेल त्यांच्यासाठी टाझम 1.4 हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून आपल्याला प्रोग्रामिंग रन करायचे आहे. टाझम म्हणजे काय? टर्बो असेंब्लर. ASM असेंब्लर, टी म्हणजे टर्बो असेंब्लर. बघा मग, स्टेप फर्स्ट रायटिंग द प्रोग्राम. आता प्रोग्राम राईट करायचा असेल तर कुठली कमांड यूज करायची आपल्याला? टाझम 1.4 या सॉफ्टवेअरवरती इडिट फाईल नेम डॉट ASM याने आपल्याला ही प्रोग्रामची फाईल घ्यायची आहे. त्यानंतर तिथे त्या एडिट फाईल नेम डॉट ASM त्या फाईलमध्ये आपल्याला प्रोग्राम राईट करायचा आहे. त्यानंतर ती तो प्रोग्राम सेव्ह करून, सेव्ह करताना डॉट ASM असं फाईलचं नाव द्यायचं आहे. सॉरी, सेव्ह करताना ऑलरेडी आपण एडिटने फाईलला नेम दिलेलं असतं, एडिट फाईल नेम डॉट ASM. फक्त आपल्याला तिथे जनरली सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर प्रोग्राम कंपाईल करायचा आहे. कंपाईल करताना आपल्याला टाझम फाईलचं नेम डॉट ASM
ही कमांड यूज करायची. त्यानंतर आपल्याला तो प्रोग्राम लिंकिंग करायचा आहे, तर tlink फाईल नेम डॉट ओबीजी ही कमांड वापरायची. त्यानंतर डिबग करायचा आहे प्रोग्राम किंवा रन, त्याला डिबग किंवा रन म्हणतो आपण, त्याला td फाईल नेम डॉट exe कमांड वापरायची. प्रोग्राम आपण रन करताना बघूया. नंतर बघा, पहिला प्रोग्राम बघूया आपण असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंगचा. आपलं प्रॅक्टिकल नंबर 3 आहे मायक्रो प्रोसेसरचं. हा व्हिडिओ बघून तुम्हाला प्रॅक्टिकल नंबर 3 ही कम्प्लीट करायचा आहे. म्हणून यूज डिफरंट ॲड्रेसिंग मोड इन्स्ट्रक्शन इन प्रोग्राम. राईट अँड असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम ALP2 ॲड टू गिवन 8-bit अँड 16-bit नंबर्स. काय करायचं, आपल्याला 2 8-bit नंबरची ॲडिशन आणि 2 16-bit नंबरची ॲडिशन करायची आहे. तर बघा, त्यासाठी अल्गोरिदम आहे. ॲडिशन कशी करतो, 2 8-bit नंबर आहेत म्हटल्यावर फर्स्ट नंबर आपला AL रजिस्टरमध्ये आणि सेकंड नंबर आपला BL रजिस्टरमध्ये. 8-8-bitचे 2 रजिस्टर घेणार आपण, रिझल्ट स्टोअर करण्यासाठी एक रिझल्ट नावाचं व्हेरिएबल्स घेणार. मग बघा, अल्गोरिदम आहे. इनिशलाइज डेटा सेगमेंट, डेटाची डेफिनेशन करण्यासाठी डेटा सेगमेंट घेतो. नंतर फर्स्ट नंबर लागणार आहे, लोड फर्स्ट नंबर फ्रॉम मेमरी इन AL. ॲड सेकंड नंबर विथ फर्स्ट नंबर, स्टोअर रिझल्ट इन मेमरी लोकेशन अँड स्टॉप. हा झाला आपला अल्गोरिदम. त्यानंतर बघा, इथे राईट अँड असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम ALP2 ॲड टू गिवन 8-bit नंबर्स. 2 8-bit नंबर्स ॲड करण्यासाठीचा प्रोग्राम इथे लिहिलेला आहे बघा. डॉट मॉडेल स्मॉल, किती मेमरी आपल्याला अलोकेट करायची आहे ह्या प्रोग्रामसाठी, त्यासाठी आपण यूज करतो आहे मॉडेल. डॉट मॉडेल स्मॉल, मेमरी लोकेशनचं मॉडेल्स. डॉट मॉडेल स्मॉल. डॉट कोड, कोड सेगमेंट आपण इथे यूज केलेला आहे. त्यानंतर मूव AL कॉमा 80H. 80 हा 8-bit नंबर आहे. लोड फर्स्ट नंबर इन AL रजिस्टर, AL रजिस्टरमध्ये लोड केला आहे. नंतर सेकंड नंबर मूव BL कॉमा 70H. लोड सेकंड नंबर इन BL रजिस्टर, दोघांची ॲडिशन करायची म्हणून ॲड AL कॉमा BL. ॲड AL विथ BL. नंतर एंड ऑफ द सेगमेंट, एंड यस एंड ऑफ द सेगमेंट अँड एंड स्टॉप द प्रोग्रामिंग. तर सेम त्याचा फ्लोचार्ट तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. लोड ॲक्युम्युलेटर विथ द फर्स्ट 8-bit नंबर, नंतर लोड रजिस्टर BL विथ द सेकंड 8-bit नंबर, ॲड बोथ द नंबर्स, प्रिंट द रिझल्ट अँड स्टॉप. सेम 16-bit नंबरसाठी आपल्याला, सॉरी, फर्स्ट जसे आपण 2 मॉडेल बघितले आहेत असेंब्ली लँग्वेजचे, 2 मॉडेलने आपण प्रोग्राम टाईप करू शकतो. तसं ते फर्स्ट मॉडेल झालं, सेकंड मॉडेल आहे बघा. याचा अगोदर चॅप्टर नंबर सेकंडमध्ये लास्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघा रेफरन्ससाठी. मग बघा, डॉट मॉडेल स्मॉल. डॉट डेटा, डेटामध्ये काय करायचे, आपल्याला डेटाची डेफिनेशन काय काय लागणार आहे. ॲडिशनसाठी 2 नंबर्स लागणार आहेत आणि रिझल्टला 1 व्हेरिएबल लागणार आहे. मग बघा, नंबर 1 db, नंबर 1 db 80H. आता इथे नंबर 1 काय आहे, हे व्हेरिएबलचं नाव आहे नम 1. db हा त्याचा डेटा टाईप आहे, डिफाईन बाईट म्हणजे 8-bit. त्यानंतर 80 ही त्याची व्हॅल्यू आहे नंबर 1ची. मग बघा, लोड फर्स्ट नंबर इन AL. नंतर नंबर 2 db, त्याचा डेटा टाईप झाला. नंतर 08 ही त्याची व्हॅल्यू झाली नंबर 2ची. लोड सेकंड नंबर इन BL रिझल्ट व्हेरिएबल. नंतर रिझल्ट व्हेरिएबल आहे RES db, त्याचा डेटा टाईप झाला आणि क्वेश्चन मार्क. नेक्स्ट बघा, कोड सेगमेंट, डेटा सेगमेंटमध्ये डेटाची डेफिनेशन केली, कोड सेगमेंटमध्ये ॲक्च्युअल प्रोग्राम. मग मूव AX कॉमा ॲट द रेट डेटा, मूव DS कॉमा X. इनिशलायझेशन ऑफ डेटा सेगमेंट, जो काही डेटा सेगमेंटमधला हा जो काही डेटा आहे, हे व्हेरिएबल्स आपण कशाने घेणार आहोत, या व्हेरिएबल्सचा ॲड्रेस घेणार आहोत. म्हणून ॲट द रेट डेटा, हे जे काही डेटा सेगमेंट आहेत त्या डेटा सेगमेंटमधल्या व्हॅल्यू घेणार आहोत आणि त्या कशामध्ये स्टोअर करून ठेवणार, मूव करणार आहोत AX सेगमेंटमध्ये. AX सेगमेंटमध्ये मूव केल्यानंतर त्या व्हॅल्यू कुठल्या मेमरी लोकेशनला स्टोअर करायचे असतात, तर आपल्याला डेटा सेगमेंटच्या. म्हणून या AX मधल्या व्हॅल्यू आपण परत डेटा सेगमेंटमध्ये मूव केल्यात. नंतर बघा, नंबर 1 हा AL मध्ये घेणार आहोत, म्हणून मूव AL कॉमा नंबर 1, लोड फर्स्ट नंबर इन AL, ॲड AL कॉमा नंबर 2, ॲड सेकंड नंबर विथ फर्स्ट नंबर अँड रिझल्ट स्टोअर इन AL रजिस्टर. म्हणून बघा, मग मूव रिझल्ट कॉमा AL,
ऐड केला नंबर सेकंड AL मध्ये अँड AL मधली रिझल्टची व्हॅल्यू परत रिझल्ट व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. मग बघा स्टोअर रिझल्ट फ्रॉम AL टू मेमरी लोकेशन अँड एंड AS एंड ऑफ द सेगमेंट स्टॉप. तसं आपल्याला सेम 16 बीटचा प्रोग्राम घेणार आहोत आपण. लक्षात येईल तुमच्या फरक. आता 8 बीटमध्ये दोन लोकेशनचा नंबर होता, 16 बीटमध्ये किती लोकेशनचा नंबर असणार आहे? 4 लोकेशनचा. जिथे AL आणि BL रजिस्टर होते तिथे इथे काय असणार आहेत? AX अँड BX. जिथे आपला डेटा टाईप DB होता 8 बीटमध्ये, तिथे डेटा टाईप आपला कुठला असणार आहे? आता DW. म्हणून बघा फर्स्ट मॉडेलनुसार डॉट मॉडेल स्मॉल डॉट कोड सेगमेंट मो AL कॉमा 8023H लोड फर्स्ट नंबर इन AX, तसंच मो BL कॉमा 7021H लोड सेकंड नंबर इन BX, ॲड AL कॉमा BL ॲड AX, सॉरी इथे ALBL नाही आहे तर इथे AX BX आहे, चुकून माझ्याकडनं तिथे ALBL राहिलेलं आहे, तर इथे आपलं काय आहे? AX BX आहे. मू AX कॉमा 80, एक मिनिट मी थोडंसं त्याला करेक्शन करते, म्हणजे इथे काय आहे आपलं? मू AX कॉमा 8023 नंतर मू BX कॉमा 7021 ॲड AX कॉमा BX एंड ऑफ द सेगमेंट अँड एंड यस. झाला आपला 16 बीट नंबर्स प्रोग्राम. मी 8 बीटचं सेम तिथे कॉपी पेस्ट केलं होतं म्हणून ते तसंच राहिलं होतं, बट बघा आता 16 बीट नंबर्स डॉट मॉडेल स्मॉल हे आपलं मेमरी मॉडेल आहे, डॉट कोड हे कोड सेगमेंट आहे प्रोग्रामसाठीचं, त्यानंतर मू AX कॉमा 8023 AX हा आपला 16 बीट रजिस्टर आहे, म्हणून आपल्याला इथे आपला नंबर 16 बीटचा आहे म्हणून रजिस्टर पण 16 बीट लागेल. मग मू 8023 इन AX रजिस्टर, नंतर मू BX कॉमा 7021 लोड सेकंड नंबर इन BX रजिस्टर, नंतर ॲड AX कॉमा BX अँड स्टोअर रिझल्ट इन AX रजिस्टर अँड नेक्स्ट एंड ऑफ द सेगमेंट अँड एंड. तसंच सेम दुसऱ्या नंबरच्या मॉडेलने तोच प्रोग्राम आपल्याला राईट डाऊन करायचा आहे. इथे डेटाची डेफिनेशन करायची आहे, तर बघा डॉट मॉडेल स्मॉल डॉट डेटा नंबर 1, तर इथे डेटा टाईप काय चेंज होईल? DW होईल वर्डसाठी. DW नंबर 1 DW 4 लोकेशनचा नंबर, लोड फर्स्ट नंबर इन AX, नंतर लोड सेकंड नंबर इन BX नंबर 2, नंतर रिझल्ट व्हेरिएबल RES DW क्वेश्चन मार्क, नंतर डॉट कोड मू AX कॉमा @ डेटा मू DS कॉमा AX इनिशलायझेशन ऑफ डेटा सेगमेंट, नंतर मू AX कॉमा नंबर 1 ॲट AX कॉमा नंबर 2, नंबर 1 नंबर 2 ॲड करायचा आहे, नंतर AX रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये मू करायचा आहे, मू रिझल्ट कॉमा AX एंड ऑफ द सेगमेंट एंड. हे झालं आपल्या ॲडिशनचे प्रोग्राम. सेम तसेच आपल्याला सबस्ट्रॅक्शनचे प्रोग्राम बघायचे आहेत. सबस्ट्रॅक्शनचे बघा, जिथे आपले ॲड हे व्हेरिएबल होतं, जिथे आपण ॲडिशन करत होतो तिथे सेम आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, म्हणून डॉट मॉडेल स्मॉल डॉट कोड मू AL कॉमा 80H मू BL कॉमा 70H सब AL कॉमा BL एंड ऑफ द सेगमेंट एंड. नंतर नेक्स्ट सेम तसंच डॉट मॉडेल स्मॉल डॉट डेटा सेगमेंट नंबर 1 DB 80H नंबर 2 DB 080H रिझल्ट DB क्वेश्चन मार्क रिझल्ट व्हेरिएबल, नंतर डॉट कोड सेगमेंट मू AX कॉमा @ डेटा मू DS कॉमा AX. नंबर 1 आपण कशात मूव करणार आहोत? तर ALमध्ये. नंबर 2 आपण ALमधनं सबस्ट्रॅक्ट करणार आहोत, म्हणून बघा मू AL कॉमा नंबर 1 सब AL कॉमा नंबर 2 आणि ALमधला रिझल्ट रिझल्ट व्हेरिएबलमध्ये मूव केला, मू रिझल्ट कॉमा AL एंड S अँड एंड. सेम तसंच सबस्ट्रॅक्ट 2 16 बीट नंबर आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत, तर डॉट मॉडेल स्मॉल डॉट डेटा नंबर 1 DW नंबर घेतला आपण, नंबर 1 फर्स्ट नंबर लोड फर्स्ट नंबर इन AX रजिस्टर, नंतर नंबर 2 लोड सेकंड नंबर इन BX रजिस्टर रिझल्ट व्हेरिएबल RES DW क्वेश्चन मार्क, नंतर कोड सेगमेंटमध्ये इनिशलायझेशन ऑफ डेटा केलं
mov ax, at the rate data mov ds, x ने नंतर लोड केला फर्स्ट नंबर इन ax मध्ये mov ax, नंबर 1 नंतर सबस्ट्रॅक्ट केला सेकंड नंबर विथ फर्स्ट नंबर इन ax मध्ये सब ax, नंबर 2 नंतर ax मधला रिझल्ट मूव केला रिझल्ट व्हेरिएबल मध्ये मूव रिझल्ट, x एंड यस एंड हे झालं आपलं सबस्ट्रॅक्शन ऑफ द 16 बिट नंबर. आता आपण ॲक्च्युअल प्रोग्रामिंग बघूया टाझम सॉफ्टवेअरमध्ये टाझम 1.4 मध्ये. तर बघा इथे माझ्याकडे टाझम 1.4 विंडोज 7 साठी मी इन्स्टॉल केलेला आहे. तर काय करायचं ते ओपन करायचं, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते ओपन होतं. तर आपल्याला फर्स्ट फाईलसाठी काय टाकायचं आहे मी सांगते. ऑलरेडी मी इथे प्रोग्राम सेव्ह करून ठेवलेले आहेत, बट तुम्हाला सर्वात फर्स्ट काय टाकायचं आहे इडिट फाईलचं नाव. सपोज ॲडिशनचं असेल तर ॲडिशन डॉट ए एस यम. ओके, अशी तुम्हाला फाईल ओपन होईल. इथे ॲडिशन डॉट ए एस एमचा प्रोग्राम आहे, त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी तो प्रोग्राम ओपन झालेला आहे. मग बघा जर तुम्हाला वेगळं नाव टाकलं, सपोज याला एक्झिट करू, वेगळं नाव टाकून बघू आपण. ओ यन काढलं मी, एंटर केलं, अशी आपल्याला ब्लँक फाईल ओपन होईल. इथे तुम्हाला प्रोग्राम टाईप करायचा आहे. मग मी याला एक्झिट करते आणि जो काही मी प्रोग्राम टाईप केलेला आहे इथे त्या तो प्रोग्राम 8-bit ॲडिशन अँड 16-bit ॲडिशन आपण रन करून बघूया. बघा इडिट ॲड 8.asem या नावाने मी प्रोग्राम इथे टाईप केलेला आहे ऑलरेडी. बघा मग डॉट मॉडेल स्मॉल मेमरी मॉडेल आहे, डॉट डेटा डेटा सेगमेंट आहे, नंबर 1 DB 80H लोड फर्स्ट नंबर इन AL रजिस्टर, नंबर 2 DB 08H लोड सेकंड नंबर इन BL रजिस्टर, नंतर रिझल्ट DB क्वेश्चन मार्क रिझल्ट व्हेरिएबल, कोड सेगमेंट आहे, कोड सेगमेंट ॲक्च्युअल प्रोग्राम रन केला रन होतो इथपासून, मग मूव AX, ॲट द रेट डेटा इनिशलाइज ऑफ डेटा सेगमेंट, ह्या दोन ज्या लाईन आहेत त्या डेटा सेगमेंट इनिशलायझेशनसाठी आहेत. ॲट द रेट डेटा काय करतो, जे काही ह्या डेटा सेगमेंटमध्ये आपले व्हेरिएबल्स राईट डाऊन केलेले आहेत त्यांचे मेमरी ॲड्रेस घेण्याचं काम करतो आणि ते मेमरी ॲड्रेस तो ॲक्युम्युलेटर रेजिस्टरमध्ये पाठवतो. बट ते ॲक्युम्युलेटर रेजिस्टरमध्ये आल्यानंतर ते कुठेतरी आपल्याला स्टोअर करून ठेवायला लागतात, स्टोरेज ठेवायला लागतं, त्यांना काहीतरी मेमरी अलोकेशन करायला लागते, म्हणून ते परत कुठे पाठवले जातात डेटा सेगमेंटमध्ये. म्हणून मूव DS, X, त्यानंतर मूव L, नंबर 1 फर्स्ट नंबर लोड केला आपण ELमध्ये, ॲडिशन करूया AL बरोबर सेकंड नंबरची, म्हणून ॲड AL, नंबर 2 ॲड सेकंड नंबर विथ फर्स्ट नंबर इन AL. नंतर ALमध्येच रिझल्ट स्टोअर होणार आहे कारण तो आपला रिझल्ट स्टोअर करण्याचा रजिस्टर आहे, म्हणून मग मूव रिझल्ट, AL. आता इथे रिझल्टसाठी रिझल्ट नावाचं सेपरेट व्हेरिएबल घेतलेलं आहे आपण, म्हणून आपल्याला ALमधला रिझल्ट हा रिझल्ट व्हेरिएबलमध्ये मूव करायला लागेल. म्हणून बघा स्टोअर रिझल्ट फ्रॉम AL टू मेमरी लोकेशन, ALमधनं तो रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलच्या मेमरी लोकेशनला आपण रिझल्ट स्टोअर केला. नंतर एंड यस एंड ऑफ द सेगमेंट अँड एंड स्टॉप म्हणजे प्रोग्राम एंड. फाईल बघा सेव्ह करायची, प्रोग्राम राईट केल्यानंतर सेव्ह केली, त्यानंतर ह्या विंडोला एक्झिट करायचं. आता प्रोग्राम आपल्याला कंपाईल करायचं आहे. कंपाईल कसं करतो, टाझम फाईलचं नाव म्हणजे ॲड 8.asm फाईलचं नाव. बघा इथे एरर जर नसेल तर असं येईल तुम्हाला असेम्ब्लिंग फाईल जी आहे ती एरर मेसेज 0 आहे म्हणजे नन, वॉर्निंग मेसेज 0 आहे म्हणजे नन, किती पासमध्ये तो प्रोग्राम रन झाला आहे तो दिलेला आहे आणि मेमरी किती अलोकेट झाली होती, रिमेनिंग मेमरी किती आहे त्या मॉडेल स्मॉलची ती आपल्याला तिथे दाखवलेली आहे. आता प्रोग्राम हा कंपाईल झाला, लिंकिंग करायचं आहे, तर कुठली कमांड आहे आपली, tlink फाईलचं नाव डॉट OBJ आपण लिंक केलं. आता इथे वॉर्निंग असेल तर वॉर्निंग येईल, एरर असेल किंवा फाईल लिंकिंग नाही झाली तर एरर येईल, बट इथे आपल्याला वॉर्निंग पण नाही आणि लिंकिंग व्यवस्थित झाली नाही. त्यानंतर लास्ट स्टेप आहे आपली TD डिबगिंग किंवा रन, TD फाईलचं नाव ॲड 8 डॉट
exe एक्झिक्युटेबल फाईल इथे आपल्याला घ्यायची आहे, एंटर करायचं, त्यानंतर आपल्याला हे असं आउटपुट येणार आहे. आता आपल्याला आउटपुटमध्ये काय येणार आहे की आपले जो काही प्रोग्राम राईट केलेला आहे त्या प्रोग्रामने कुठल्या मेमरी लोकेशनला कुठला डेटा स्टोअर करून ठेवलेला आहे हे आपल्याला आउटपुटमध्ये येणार आहे. हे तुम्हाला आउटपुट तुमच्या मॅन्युअलमध्ये ऑब्झर्वेशन टेबल्समध्ये राईट करायचं आहे. बघा मग CS000 लोकेशनला काय आलेलं आहे, तर B8AE48 या लोकेशनला मूव ऑपरेशनचं AX,48AE ही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवलेली आहे. कोड सेगमेंटच्या 0003 लोकेशनला मूव DS,AX ही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवलेली आहे. म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे, जे काही व्हॅल्यूचे CS आणि जे काही लोकेशन्स दिलेले असतील तिथे तुम्हाला या व्हॅल्यू इथे दिलेल्या गिवन व्हॅल्यू प्लस कुठली इन्स्ट्रक्शन स्टोअर करून ठेवलेली आहे ती इन्स्ट्रक्शन राईट डाऊन करायची आहे. नंतर डेटा सेगमेंटमध्ये बघा DS000 4x0 लोकेशनला CD20FF9F00 ॲटलीस्ट 5 लोकेशनची व्हॅल्यू तिथे मॅन्युअलमध्ये राईट डाऊन करा. त्यानंतर DSमध्ये DSच्या 0008 लोकेशनला ADDE001C515 ही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवलेली आहे. तर इथे बघा आपले जनरल पर्पज रेजिस्टर्स आहेत AX, BX, CX, DX, SI, DI, BP, SP, DS, ES, SS, CS, IP या रेजिस्टरच्याही तुम्हाला व्हॅल्यू ऑब्झर्व करून राईट डाऊन करायच्या आहेत, त्याही व्हॅल्यू तिथे राईट डाऊन करा. नंतर आपले जे काही फ्लॅग्स आहेत, फ्लॅग रेजिस्टर, कॅरी फ्लॅग, झिरो फ्लॅग, साईन फ्लॅग, ओव्हरफ्लो फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग, नंतर ऍक्झ्युलरी फ्लॅग, इंटर फ्लॅग, डायरेक्शन फ्लॅग हे इथे दिलेले आहेत. आता इथे इंटर फ्लॅग इनेबल आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 आहे, ती पण तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल्समध्ये राईट डाऊन करायचे आहेत ह्या व्हॅल्यू, कुठल्या फ्लॅगची व्हॅल्यू काय आहे. नंतर इथे नेक्स्ट आपल्याला स्टॅक सेगमेंट दिलेला आहे, स्टॅक सेगमेंटच्याही व्हॅल्यू तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल स्टॅक सेगमेंटचाही दिलेला असेल तर त्या स्टॅक सेगमेंटच्याही व्हॅल्यू आपल्याला राईट डाऊन करायच्या आहेत. हे झालं प्रोग्रामचं आउटपुट. अशा पद्धतीने या प्रोग्राममध्ये आपल्याला रिझल्ट न बघता आपल्याला इथे कुठला डेटा कुठल्या मेमरी लोकेशनला स्टोअर केलेला आहे हे आपलं प्रोग्रामचं आउटपुट आहे. नंतर नेक्स्ट प्रोग्राम एक रन करून दाखवते मी तुम्हाला, जो 16 बीटचा आपला ॲडिशनचा प्रोग्राम आहे तो मी इथे रन करून दाखवते. मग बघा इडिट ॲड 16.ASM मी ऑलरेडी प्रोग्राम इथे राईट डाऊन करून ठेवलेला आहे, टाईप करून ठेवलेला आहे. तुम्हाला हा टाईप करायचा तुमच्या नोटबुकमध्ये किंवा सॉरी नोटबुकमध्ये राईट करायचा आहे, आणि ज्यांच्याकडे कम्प्युटर लॅपटॉप्स आहेत त्यांनी प्रोग्राम रन करून मला पाठवायचा आहे. हा ॲडिशनचा नाही करायचा, 8-bit सबस्ट्रॅक्शन अँड 16-bit सबस्ट्रॅक्शनचा प्रोग्राम दोन रन करून मला त्याचे आउटपुट स्क्रीनशॉट काढून पाठवायचे आहे. मग बघा मॉडेल डॉट स्मॉल मेमरी मॉडेल डॉट डेटा, डेटा सेगमेंट नंबर 1 DW80486 हा आपला नंबर 1 झाला. नंतर 0832H हा नंबर 2. बघा इथे डेटा टाईप चेंज झालेला आहे, 8-bit असेल तर आपण DB डिफाईन बाय डेटा टाईप वापरतो, 16-bit असेल तर आपण कुठला डेटा टाईप वापरणार आहोत, डिफाईन वर्डचा डेटा टाईप. रिझल्टमध्ये पण रिझल्ट DW? नंतर कोड सेगमेंट फर्स्ट इनिशलायझेशन ऑफ डेटा सेगमेंट मूव AX,@data मूव DS,AX. नंतर तो नंबर 1 आपण AX मध्ये मूव केला, मूव AX,number 1. त्यानंतर ॲडिशन केली नंबर 1ची नंबर 2 बरोबर, म्हणून ॲड AX,number 2 आणि AX मधला रिझल्ट आपण रिझल्ट व्हेरिएबलमध्ये मूव केला, म्हणून Result,AX. एंड ऑफ द सेगमेंट एंड सेव्ह केला, एक्झिट केलं. त्यानंतर सेकंड नेक्स्ट कमांड काय आपली कंपाईलसाठी, टाजम ॲड 16.ASM टाजम फाईलचं नेम .ASM. ओके, प्रोग्राम रन केला. त्यानंतर लिंकिंग करायची प्रोग्रामला आपल्याला, टी लिंक ॲड 16.OBJ फाईलचे एक्सटेन्शन लक्षात ठेवा, फाईलचे एक्सटेन्शन चुकलं तरी प्रोग्रामला एरर येतात. टी लिंक ॲड .OBJ. त्यानंतर TD ॲड 16
.exe ओके आपला 16 बिट चा ही प्रोग्राम रन झालेला आहे. कुठल्या ठिकाणी कुठली व्हॅल्यू स्टोर केलेली आहे हे इथे दाखवलेलं आहे. ह्या व्हॅल्यू तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहेत आणि ऑब्झर्व करून त्या आपल्या ऑब्झर्वेशन्स टेबल्समध्ये मॅन्युअलचे तिथे राईट डाऊन करायच्या आहेत. बघा या पद्धतीने हे मायक्रोप्रोसेसरचे प्रोग्राम आपल्याला रन करायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 4 बघूया, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबरचं. त्यानंतर हा ॲप्लिकेशन एक बंद करण्यासाठी आपण इथे एक्झिट कमांडचा यूज करायचा, एंटर, ते ॲप्लिकेशन बंद होईल. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक